शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्यातील 34 जिल्हा प्रशिक्षक संस्थेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. नियमित वेतन मिळावे यासाठी डायटच्या यंत्रणेकडून काळ्या फिती लावून कामकाजास निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्यातील 34 जिल्हे शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या डायट सुमारे 850 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे या अधिकारी व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. नियमित वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याबाबत शासनास यापूर्वीच इशारा देण्यात आला होता. त्यानुसार 24 सप्टेंबरपासून राज्यातील डायटमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून कामकाजात निषेधात्मक सुरुवात केली होती. राज्यातील प्रत्येक जिल्हास्तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत असून नंदुरबार येथे ही शासकीय संस्था सन 2011 कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अधीक्षक हे वर्ग 1 व वर्ग 2 अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात डायटचे अनेक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेमध्ये नोडल ऑफिसर म्हणून कार्य करीत होते. शिवाय शाळा बंद व शिक्षण सुरू, त्याचबरोबर इतर अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमांमध्ये ऑनलाईन शिक्षणात त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली होती. असे असताना देखील एकीकडे आपण शासनाचे अधिकारी असताना आणि कोविड काळात अशी भूमिका बजावत असताना पगार होत नसल्यानं विवंचनेत सर्व अधिकारी व कर्मचारी सापडले आहेत. नंदुरबार डायटचे प्राचार्य श्री जालिंदर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फित लावून लाक्षणिक निषेध नोंदविला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणारे वर्ग 4 वर्ग 3 कर्मचारी तसेच वर्ग 2 आणि वर्ग 1 अधिकारी सुमारे 850 कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे मे 2020 वेतन प्राप्त न झाल्यामुळे वारंवार शासन आणि वरिष्ठ कार्यालयांना निवेदन देऊनही अद्यापपर्यंत आर्थिक विवंचनेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारच्या वेतनाच्या अनुषंगाने दखल न घेतल्यामुळे राज्यातल्या सर्व डायटमधील अधिकारी कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावून कामकाज करत आहेत. यामधूनही वेतनाचा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी न लागल्यास काम बंद आंदोलन कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये सहभागी न होणं अशा पद्धतीचा हा संपकाळाचा उपक्रम आजपासून राज्यातल्या सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्यामध्ये सुरू झालेला आहे. शासनाला आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमचं विनम्र आव्हान आहे की सर्वच कौटुंबिक वैद्यकीय मुलांच्या शैक्षणिक सामाजिक दृष्टिकोनातून आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत या लवकरात लवकर आर्थिक प्रश्न निकाली निघावा आणि कोरोनाच्या काळामध्ये बंद असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांचा हातभार लागावा ही नम्र विनंती. MDTV साठी नीलेश चौधरी, नंदुरबार.